सांगली मिरजेतील दवाखान्यांमध्ये दरपत्रक लावण्याची मागणी अवैध मेडिकल प्रॅक्टिस विरोधी कृती समितीनं निवेदनाद्वारे केली आहे. सांगली मिरजेतील काही दवाखान्यांमध्ये उपचाराच्या नावाखाली भरमसाठ पैसे उकळले जात आहेत. गोरगरिबांची होणारी ही पिळवणूक रोखण्यासाठी प्रत्येक दवाखान्यांमध्ये दरपत्रक लावण्यात यावेत अशी मागणी अवैध मेडिकल प्रॅक्टिस कृती समितीचे अध्यक्ष आसिफ बाबा यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. सध्या बऱ्याच दवाखान्यांमध्ये डॉक्टरांची स्वतःची मेडिकल स्टोअर्स आहेत, त्यामुळे औषधं लिहून देताना ती जेनेरिकऐवजी ब्रँडेड कंपनीची दिली जातात. अशा मेडिकल स्टोअर्सची चौकशी व्हावी, ICU सुविधा आणि स्टाफ आहे का याची खातरजमा होणे गरजेचं आहे. पेशंटला ॲडमिट होतानाच संभाव्य बिल सांगणं आवश्यक आहे. डिस्चार्ज नंतर मिळणारं बिल हे CST आणि BST असलेलं असावं. राजीव गांधी योजनेची 100% अंमलबजावणी व्हावी यासह विविध मागण्यांचं या निवेदनामध्ये समावेश करण्यात आला आहे. या निवेदनामध्ये मागण्या करण्यात आलेल्या आहेत. बॉम्बे नर्सिंग ॲक्टप्रमाणे नोंद असलेल्या दवाखान्यामध्ये दरपत्रक लावणे बंधनकारक असून तसेच सर्व दवाखान्यामध्ये दरपत्रक लावले जावेत. हा मुद्दा उपस्थित करण्यानंतर माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलं, असला कुठला कायदा अस्तित्वात असल्यास तसं त्याचं रेफरन्स द्यावा, तर आम्ही त्यांना रेफरन्स देतोच आहोत. तरी आता या चॅनलमार्फत मी त्यांना सांगू इच्छितो किंवा नागरिकांना समजण्यासाठी की इथेक्स कायदा 2002 प्रमाणे 3/7 या कलमामध्ये स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला आहे की डॉक्टरांनी आपल्या बोर्डवरती दरपत्रक जाहीर करणे बंधनकारक आहे. त्याच पद्धतीने प्रिस्क्रिप्शन लिहिताना पण क्लिअर कट अक्षरामध्ये रुग्णाला कळेल असं कळेल लिहिलं पाहिजे असं त्यात सूचना करण्यात आलेली आहे. त्यानंतर दुसरी मागणी करण्यात आली आहे की जे दवाखाने आहेत त्याच्यामध्ये जे मेडिकल आहेत ते स्वतः डॉक्टरचे असू नयेत असा एक कायदा आहे. मात्र सर्रास दवाखान्यामध्ये त्यांच्या त्या प्रायमरी इच्छामध्ये त्यांच्या त्या दवाखान्याच्या भागामध्ये मेडिकल जे आहेत ते सर्व डॉक्टर जे आहेत ते फक्त दुसऱ्यांच्या नावावर आहेत, तर तसल्या मेडिकलची इन्क्वायरी व्हावी, चौकशी व्हावी. तिसरं मागणी आहे की सर्व डॉक्टर हे ब्रँडेड औषध देऊन देतात, मात्र तसा एक कायदा आहे 1.5 इथेच कायदा 2002 प्रमाणे 1.5 की जनरिकच औषध लिहून दिलं पाहिजे, ब्रँडेड औषध लिहून देता कामा नये असा कायदा आहे. मात्र सर्व दवाखान्यामध्ये ब्रँडेड औषध लिहून दिली जातात, जनरिक औषध देऊन दिली जात नाही, त्या डॉक्टरांची त्या दवाखान्याची चौकशी व्हावी. तसेच ज्या दवाखान्यामध्ये ICU आहे ते ICU संघटनेच्या म्हणण्यानुसार सर्व बेकायदेशीर आहेत असं संघटनेचं म्हणणं आहे. त्यासाठी कलेक्टरांना निवेदन दिलेलं आहे की त्या सर्व ICU चौकशी व्हावी. त्या ICU प्रमाणपत्र आहेत का, त्या ICU त्या सुविधा आहेत का, आणि जे ICU आहेत ते नियमाप्रमाणे आज चालू आहेत का ह्याची सुख चौकशी होऊन जे नसतील त्यांच्या ती कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. पाचवी मागणी अशी करण्यात आलेली आहे की जे डॉक्टरांनी चेकलिस्ट दिलेलं आहे ज्या चेकलिस्टप्रमाणे आज त्यांच्याकडे तो स्टॉप आहे का, ते डॉक्टर आहेत का, ते कर्मचारी आहेत का ह्याची सुख चौकशी व्हावी. आणि जर त्यामध्ये त्या पद्धतीचे त्या कॅटेगरीचे डॉक्टर नसतील तर त्या डॉक्टरवरती कायदेशीर कारवाई करण्यात येईल.